नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्मार्ट मॅथ्स सायन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण ध्वनी आठवी विज्ञान या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला रिकामी जागा म्हणतात तर कमी दाब व घनतेच्या भागाला रिकामी जागा म्हणतात तर उत्तर आहे संपीडन आणि विरलन ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज रिकामी जागा असते एका तरंगा, एका तरंगात सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या एक हजार इतकी एक आहे या धन ध्वनी तरंगाची वारंवारता रिकामी जागा हर्ट्स इतकी असेल पहा विरलन आणि संपीडन दोन्ही मिळून एक हजार आहेत म्हणून विरलन किंवा संपीडन हे प्रत्येकी पाचशे पाचशे आहेत म्हणून वारंवारता जी आहे ती पाचशे हर्ट्स इतकी असेल पुढील आहे वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची रिकामी जागा वेगवेगळी असते वारंवारिता ध्वनी निक्षेपकामध्ये रिकामी जगा ऊर्जेचे रूपांतर रिकामी जागा ऊर्जेमध्ये होते यांत्रिक ऊर्जेचे हे ध्वनी ऊर्जेमध्ये होते पुढील प्रश्न आहे शास्त्रीय कारणे सांगा तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वर तंतुवरचा ताण बदलणे आवश्यक असते उत्तर आहे वेगवेगळ्या सांगीतिक स्वरांची वारंवारिता वेगवेगळी असते ही वारंवारिता स्वरतंतूवरील ताणावर अवलंबून असते म्हणून तोंडांनी वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही उत्तर आहे ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते चंद्रावर हवा नाही ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक असणारे माध्यम दोन अंतराळवीमध्ये नसल्यामुळे त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही म्हणून चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही ध्वनी तरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता असते उत्तर आहे हवेतून ध्वनी तरंगाचे प्रसारण होताना एका भागातील कंप पावणारे हवेचे रेणू जो ध्वनीच्या स्रोतापासून जा लांब जास्त लांब असतो अशा लगतच्या भागाला ऊर्जा देतात हवेची रेणू केवळ आपल्या मध्यस्थानाभोवती कंपनावस्थेत असतात यामुळे हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते पुढील प्रश्न आहे गिटारसारख्या तंतुवाद्यातून आणि बासरीसारख्या फुंखवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते आधी आपण गिटारमध्ये पाहूया हे वा एक तंतुवाद्य आहे सामान्यपणे याला सहा तारा असतात बोटाने अथवा प्लॅस्टिक किंवा लाकडाचा छोटा तुकडा वापरून तारा छेडून अथवा त्यावर अंगठं फिरून हे वाद्य वाजवतात याला सपाट ध्वनीपेटी का असून यामध्ये एक गोलाकार छिद्र असते याची वारंवारता मर्यादा तीन सप्तकापेक्षा जास्त असते तारेमधील ताण बदलून अथवा कंप पावणाऱ्या भागाची लांबी बदलून तारेची वारंवारता बदलता येते अशा प्रकारे वेगवेगळे सांगितिक स्वर निर्माण करता येतात बासरी हे एक फुंकवाद्य आहे यामध्ये बासरीवरची छिद्री दाबून किंवा मोकळीवरून मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते हवेच्या स्तंभाची लांबी कमी केल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता वाढते तर लांबी जास्त केल्यास ध्वनीची वारंवारता कमी होते तसेच बासरी वादनासाठी वापरलेली फुंके बदलूनही वेगवेगळ्या सांगीतिक स्वरांची निर्मिती करता येते वेगवेगळ्या वारंवारतेचे स्वर निर्माण करण्यासाठी बासरीला सहा अथवा सात अथवा आठ छिद्री असतात पुढील प्रश्न आहे मानवी स्वर यंत्रापासून आणि ध्वनी निक्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो पहा मानवी स्वरयंत्रापासून ध्वनी निर्मिती मानवामध्ये ध्वनी स्वरयंत्रमध्ये निर्माण होतो स्वरयंत्र श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला असते स्वरयंत्रात दोन स्वरतंतू असतात यांच्यामध्ये अतिशय बारीक फट असते या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते फुफ्फुसातील या जागेतून जाताना स्वरतंतू कंप पाहून ध्वनी निर्माण होते स्वर तंतूंना जोडलेली स्नायू वापरून आपण या, वा या तंतूवरील ताण कमी जास्त करू शकतो ताण वाढून ध्वनीची वारंवारता वाढवता येते तर का ताण कमी करून ही वारंवारता कमी करता येते ध्वनीची वारंवारता लांबी व जाडी यावरही अवलंबून असते लांबी जास्त असल्यास ध्वनीची वारंवारता कमी असते तर लांबी अथवा जाडी कमी केल्यास वारंवारता जास्त असते आता ध्वनी निक्षेपकापासून ध्वनी निर्मिती पाहूया यामध्ये एक कायम चुंबक असतो याच्या भोवती गुंडाळलेल्या कुंतलामधून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्या विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते हे चुंबकीय क्षेत्र व कायम चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र यामधील अंतरक्रियामुळे कुंतलावर बल प्रयुक्त होते कुंतलामधील विद्युत प्रवाह बदलल्यावर चुंबकीय क्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे हे बलही बदलते व मागे पुढे होऊ लागते म्हणजेच कंप पावू लागते विद्युत प्रवाहामधील बदलानुसार या कंपन्यांचा आयाम व कंपनाची वारंवारता दोन्हीमध्येही हा बदल होतो यानुसार कुंतलाला जोडलेल्या पडद्याच्या कंपन्यांचा आयाम व कंपनांची वारंवारता या, वारं या दोन्हीमध्ये बदल होतो परिणामी या कंपनामुळे हवेत निर्माण होणाऱ्या ध्वनीची पातळी व ध्वनी तरंगाची वारंवारता यामध्येही बदल होतो पुढील प्रश्न आहे ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा पाहिती आकृती दाखवलेली आहे या प्रयोगामध्ये एका काचेच्या हांडीमध्ये घंटी बसून ती घंटी सपाट पृष्ठभागावर ठेवतात हंडीच्या झाकणाद्वारे विद्युत घंटी बाह्य परिपथात जोडता येते हंडी एका नळीद्वारे निर्वात पंपाला जोडतात प्रयोगाच्या सुरुवातीला निर्वात पंप बंद असतो या वेळी विद्युत घंटीची कळ दाबली असतात विद्युत परिपथ पूर्ण होऊन घंटी कार्यरत होते यावेळी हंडीत हवा असल्याने घंटीचा आवाज बाहेर ऐकू येतो आता निर्वात पंप सुरू केल्यावर जसे जसे हंडीतील हवेचे प्रमाण कमी होत जाते तसतशी घंटीच्या आवाजाची पातळी कमी होत जाते पंप खूप वेळ चालू ठेवल्यावर हंडीतील हवा खूपच कमी झाल्याने घंटीचा आवाज अत्यंत क्षीण होतो पण विद्युत घंटीमधील टोल घंटेच्या वाटीवर आदळताना दिसतो यावरून असे दिसते की प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते पुढील प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा मानवी स्वरयंत्र स्वरतंतुची कंपने ध्वनी निक्षेपक पडद्याची कंपनी जलतरंग हवेच्या स्तंभावरतील कंपनी नातकाटा धातूच्या पूज्यांची कंपनी तानपुरा तारेची कंपनी थँक्यू आणि नवनवीन व्हिडिओचे पाहण्यासाठी आपण आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद